नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण या आठवड्यातील काही नोकरी विषयक महत्वपूर्ण जाहिराती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि जर तुम्ही चॅनलवर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्ही प्रकारच्या जाहिराती माहिती पाहणार आहोत तर पहिली जी जाहिरात आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स सीआरपीएफ ची यामध्ये एकूण चौदाशे अठ्ठावन्न जागेची भरती निघालेली आहे तर यामध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर स्टेनोग्राफरची एकशे त्रेचाळीस जागा आहे आणि हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रलच्या तेराशे पंधरा जागा आहे तर जी पात्रता मागितली आहे ते बारावी पास बारावी पास आणि संबंधित स्टेनो किंवा टायपिंग पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे ठीक आहे मिनिस्ट्रियसाठी टायपिंग पाहिजे आणि स्टेनोग्राफरसाठी स्टेनो पाहिजे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे पंचवीस जानेवारी ठीक आहे तर यासाठी जे एक्झाम शुल्क आहे शंभर रुपये ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एस उमेदवारांना शंभर रुपये बी भरावी लागेल तसंच एस सी एस टी माजी सैनिक आणि जातींच्या महिलांना शुल्क माप आहे हे फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता याची वयोमर्यादा आहे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपनला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्षे अधिक आणि मित्रांनो याला एक्झाम सेंटर मिळणार आहे अमरावती अकोला नागपूर औरंगाबाद अहमदनगर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे पंढरपूर बारामती भिवंडी भोईसर रायगड कोपरगाव या ठिकाणी महाराष्ट्रात परीक्षा केंद्र मिळणार आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती तुम्हाला या साईडवर प्राप्त होत जाईल नंतरची जाहिरात आहे साऊथ सेंट्रल रेल्वे सिकंदराबाद यामध्ये एकूण चार हजार एकशे तीन जागेची भरती निघालेली आहे तर जी पात्रता मागितली आहे ते मागितले पन्नास टक्के गुणासह दहावी पास आणि संबंधित आय टी आय जर तुमचा या ट्रेडमध्ये आय टी झाला असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे याची अंतिम तारीख आहे एकोणतीस जानेवारी यासाठी जे एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीसी आणि डब्ल्यू एसला शंभर रुपये तसेच एस सी एस टी अपंग आणि महिलाकरिता परिशुल्क आहे हे पी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ठीक आहे याची वयोमर्यादा आहे पंधरा ते चोवीस वर्षापर्यंत ओपनला एस सी एस टीला पाच वर्षे अधिक आणि ओबीसीला तीन वर्षे अधिक सविस्तर माहितीसाठी ही वेबसाईट पाहायची तर नंतरची जाहिरात आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी खळकवासला पुणे यामध्ये दोनशे एक्कावन्न जागेची भरती निघालेली आहे यामध्ये लिपिक पेंटर ट्रॉसमन ड्रायवर कंपोसिटर कम पेंटर सिनेमा प्रोडक्शनिस्ट कूक फायरमॅन ब्लॅकस्मिथ यासारख्या पदांचा समावेश आहे एमटीच्या पण या ठिकाणी एकशे ब्याऐंशी जागा आहे तर याची पात्रता मित्रांनो पदानुसार वेगवेगळी आहे दहावी किंवा बारावी किंवा आय टी आय टायपिंग अनुभव पदानुसार पात्रतेची वेगवेगळी आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे याची अंतिम तारीख आहे वीस जानेवारी ठीक आहे याला एक्झाम शुल्क नाही आहे तर यासाठी जे वयोमारत आहे अठरा ते पंचवीस वर्ष किंवा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत पदानुसार यामध्ये एस सी एस पाच वर्ष अधिक ओबीसीला तीन वर्ष अधिक सविस्तर माहितीसाठी तुम्ही ही वेबसाईट पाहू शकता किंवा याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पण तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता तर नंतरची जाहिरात आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बी आर ओ यामध्ये एकूण पाचशे सत्तावन्न जागेची भरती निघालेली आहे यामध्ये रेटिंग मेकॅनिक ऑपरेटर कम्युनिकेशन ड्रायवर मेकॅनिक व्हीकल मॅकॅनिक एम एस डब्ल्यू मेसन एम एस डब्ल्यू पेंटर एम एस डब्ल्यू मेस वेटर यासारख्या पदांचा समावेश आहे त्याची पात्रता मित्रांनो दहावी किंवा बारावी संबंधित आय टी आय आणि अनुभव पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे तर हा जो अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणिची अंतिम तारीख आहे तेरा फरवरी हा अर्ज पाठवण्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे अर्ज तुमचा बहात्तर जी एस सीम बॉन्ड पेपरवर असणे गरजेचं आहे याची वयोमर्यादा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत किंवा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत पदानुसार वेगवेगळी आहे आणि यामध्ये एस सी एस सीला पाच वर्षे अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक तर मित्रांनो हार जर भारताने तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ती एक्झाम शुल्क आहे पन्नास रुपये ओपन ओबीसी आणि ई डब्ल्यू एसला तसंच एस सी एस टीला शुल्क माफ आहे तर मित्रांनो ही जी भरती ही आहे फक्त ही पुरुष उमेदवाराकरिता आहे याचा पण सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो पण तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता कंटेनमेंट बोर्ड खडकी पुणे यामध्ये लिपिक या पदाची भरती निघालेली आहे एकूण जागा आहे ते सात जागा आहे यामध्ये ओपनच्या चार आहे एस टीची एक आहे ओ बीची एक आहे आणि ए डब्ल्यू एस ए आहे एकूण सात जागेसाठी भरती निघालेली आहे तर याची जी पात्रता मागितली आहे ते मागितले कोणत्याही शाखेतील पदवीधर ठीक आहे एनी ग्रॅज्युएट मागितलेलं आहे आणि सोबत टायपिंग पण पाहिजे इंग्लिश फोर्टी मागितल्या या ठिकाणी किंवा हिंदी थर्टी दोनपैकी कुठलंही टायपिंग झालं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता ग्रॅज्युएशन इंग्लिश टायपिंग फोर्टी किंवा हिंदी टायपिंग थर्टी तर यासाठी जे वयोमर्यादा आहे त्या सात फरवरी दोन हजार तेवीसनुसार एकवीस ते तीस वर्षापर्यंत ओपनला एकवीस ते तेत्तीस वर्षापर्यंत ओबीसीला आणि एकवीस ते पस्तीस वर्षापर्यंत एस सी एस टी उमेदवारांना तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन तुम। भरायचा आहे आणि अंतिम तारीख आहे सात फरवरी सात फरवारीपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता ठीक आहे ऑनलाईन भरायला लागते अर्ज आणि सात फरवारीपर्यंत तुम्हाला हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरता येतो नंतरची जाहिरात आहे भृहमुंबई महानगरपालिका यामध्ये नऊशे दहा जागेसाठी अग्निशामक या पदाची भरती निघालेली आहे तरीची जी पात्रता मित्रांनो या बारावी पन्नास टक्के गुणासा उत्तीर्ण तर यासाठी प्रत्यक्ष भरती होणार आहे ही भरती तेरा जानेवारी ते चार फरवारीच्या दरम्यान होणार आहे या ठिकाणी तुम्हाला कास्टनुसार भरतीला जावं लागेल ठीक आहे संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर या जाहिरातीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे त्याची तुमची जे भरती होणार आहे ते प्रत्यक्ष मुंबई या ठिकाणी होणार आहे तर यासाठी जे पर्याय शुल्क ते ओपनसाठी नऊशे चौवेचाळीस रुपये आणि जे मांगसर्गीय उमेदवार त्यांना पाचशे नव्वद रुपये ही फी तुम्हाला डी सोबत भरायची आहे डी डी या नावाने काढायचं तर यासाठी जे वयोमर्यादा जाते वीस ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपनला आणि मांगासवर्गीय उमेदवारांना पाच वर्ष अधिक ठीक वर आहे तर संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्ही या साईटवर जाऊन डाउनलोड करू शकता तर नंतरची जाहिरात देवी पुणे कंटोनमेंट बोर्ड यामध्ये एकूण सत्तेचाळीस जागेची भरती निघालेली आहे यामध्ये सफाई कर्मचारी मेडिकल ऑफिसर हिंदी ट्रान्सलेटर स्टाफ नर्स वार्ड बॉय वार्ड आया वॉचमॅन यासारख्या पदांचा समावेश आहे तर हा जो अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे याची अंतिम तारीख आहे एकतीस जानेवारी तर पुण्याचा पत्ता आहे मित्रांनो या पत्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे तर यासाठीचे परिशुल्क ते आहे ओपन ओ बी सी आणि ईडब्ल्यूला सातशे रुपये आणि एस सी एस टी अपंग आणि महिलाकरिता तीनशे पन्नास रुपये ठीक आहे तुम्हाला एक्झाम शुल्क आहे दीडशे रुपयात भरायची आहे ठीक आहे यासाठी जे वयोमर्यादा ते आहे तेवीस ते पस्तीस वर्षापर्यंत किंवा एकवीस तीस वर्षापर्यंत पदानुसार वेगवेगळी आहे तर यामध्ये एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक मित्रांनो सविस्तर माहिती तुम्ही या साईटवरून डाउनलोड करू शकता नंतरची जाहिरात आहे महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तुम्ही पाहू शकता कुक आहे ऑफिस अटेंडंट आहे ठीक आहे असिस्टंट आहे आणि स्वीपर पण आहे ठीक आहे संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोणत्या पोसाड्यात किती जागा आहे तर याची जी पात्रता मित्रांनो पदानुसार वेगवेगळी आहे याबाबत सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या अर्ज तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता तर हा जो अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि अशी अंतिम तारीख आहे एकतीस जानेवारी तर हा जो अर्ज भरायचा असेल तर जाहिरातीचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा नंतरच अर्ज भरायचा जी पात्रता मित्रांनो आठवी पास दहावी पास पदानुसार वेगवेगळी आहे शेवटची जाहिरात मित्रांनो त्या बृहमुंबई महानगरपालिका यामध्ये चारशे एकवीस जागेसाठी भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे सहाय्यक कर्मचारी त्याची जी पात्रता मित्रांनो त्या एम डिप्लोमा असणे गरजेचं आहे जर एम झालं असेल तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तर याची जी अंतिम तारीख आहे त्या सोळा जानेवारी ते पंचवीस जानेवारी सोळा जानेवारी ते पंचवीस जानेवारी दरम्यान तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर अर्ज स्वतः नेऊन द्यायचा आहे हा पात्र आहे मित्रांनो या पत्त्यावर तुम्हाला अर्ज स्वतः नेऊन द्यायचा आहे सोळा जानेवारी ते पंचवीस जानेवारी दरम्यान तुम्हाला अर्ज नेऊन देणे गरजेचं आहे वेळ अकरा ते पाच वाजेपर्यंत ठीक आहे तर यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची परीक्षा नाही आहे तुमची नियुक्ती मिरिटनुसार त्या ठिकाणी केल्या जाईल चारशे एकवीस जागा आहे याबाबत सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे त्या अजून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आणि नंतर यासाठी अर्ज भरायचा आता आपण या आठवड्यातील काही महत्वपूर्ण नोकरी भीष जा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहे ते आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता यामध्ये मी गृह महानगरपालिका याची सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्कशन मध्ये देऊन दे तसेच लॉ विद्यापीठ नागपूर याची पण लिंक डिस्कशनमध्ये देऊन देत जर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर तिन्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहायचे आणि नंतर अर्ज भरायचा ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद